अरे मग आपण थोडा गरबा बिरबा खेळू ना. अशी मोत्याची माळ होती ग दिसतो. अरे बापरे, गोल्डन मॅन झाला बाप्पा. पप्पा गोल्डन मॅन झालेत. आता प्रतिभाची डिलिव्हरी, गणपती कसं काय मॅनेज करणार सगळं सांग जरा मला. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल अरे गणपती बाप्पा कुठे गेले, गणपती बाप्पांची जी फ्रेम होती इथे लालबागच्या राजाची ती कुठे गेली, तर मित्रांनो कलरचं काम चालू आहे घरी. आणि कलर काम चालू आहे बघा, सगळा पसारा पडलाय घरामध्ये बघा, सगळा पसारा पडलाय आणि आमचा कलरचं काम चालू आहे. आणि आपले काका आहेत फुल, एकदम गोड स्माईल दिले काकानी हे बघा. बोल जुगा केसरी. तर काका, आपल्याला कलरचं काम कसं पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. ओ माय गॉड, स्ट्रॉंग पाहिजे. स्ट्रॉंग पण काम मला एकदम कायदेशीर पाहिजे काका. एकदम कायदेशीर स्ट्रॉंग. हा कायदेशीर, काका बोलतात कायदेशीर स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही कुठून बोलायला शिकलाय कायदेशीर स्ट्रॉंग? तुमच्याकडूनच शिकलो. ओ माय गॉड, ऍक्च्युली मी जेव्हा घरी आलो तेव्हा काका कलर मारत होते आणि मी काकांना बोललो काका आपलं काम कसं पाहिजे, तर काका बोलत कायदेशीर काम करतोय मी. तर मी बोललो काका तुम्ही कायदेशीर कुठून शिकलात? तर बोलतात अरे तुझे व्हिडिओ आम्ही बघतो त्याच्यातून शिकलोय मी कायदेशीर बोलायला. तर मित्रांनो आपलं काम चालू आहे इथे सगळं. आणि आता जस्ट आता आईचा फोन आला होता म्हणून मी व्हिडिओ कट केला. आई बोलली की य गाडी घेऊन फाटकच्या इथे, तर आईचा फोन येईल तर मला परत जायला लागेल. तोपर्यंत मी दाखवतोय घरामध्ये काम कोण कोण करतोय बघा. आई ते सुजल भाऊ आहे. सुजल भाई तू काय करतोयस? फेसबुकचं काम करतोय जरा. ओके, तर आपला फेसबुक पेज मी ओपन केला होता स्ट्रॉंग संजोग नावाने. तुम्ही पण सर्च करा फेसबुकवर स्ट्रॉंग संजोग, तिथे आपले कडक कडक व्हिडिओ आहेत. तिथे पण मी पोस्ट करतो कारण काही लोक फेसबुकवर आहे तर युट्यूबवर नाही, युट्यूबवर आहे तर फेसबुकवर नाही, म्हणून आपले मिस नाही झाले पाहिजे व्हिडिओ. त्यासाठी मी सगळ्यांकडे माझे अकाउंट खोलले स्ट्रॉंग संजोग नावाने. तर बघून घ्या. तर बघू आपल्याला गट्टू काय करतोय बघू. गट्टू भाऊ, ओ माय गॉड. तर मित्र इथे सगळा पसारा होता पडला होता, सगळे डबे वगैरे हे किचनचे सगळे डबे इथे खाली होते, तर आपल्या गट्टूने पूर्ण साफसफाई करून ठेवले. गट्टू भाऊ काय बोलतो? ओ माय गॉड, काय बोलतो? काय बोलू? काय बोलू? काय बोलू परत? काय नाही, काम करतोय. ओके, तर गट्टू भाऊ काम करतोय बघा. सगळं किचन साफ केलंय कारण आई येणार आहे. आई यायच्या अगोदर सगळं साफसफाई पाहिजे. आणि काकांचं काम पण एकदम चालू आहे. काका काम कडक पाहिजे कायदेशीर. बस काकानी पण भेंडी एकदम दात भीत काकांचे. बोलो जुबा केसरी गेलाय. तर मित्रांनो माझा जुबा केसरी कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. हे बघा मी परत एकदा तुम्हाला करून दाखवतो. बोलो जुबा केसरी. तर चला आपण बघू पप्पा काय करतायत. पप्पा पप्पा, ओ पप्पा गप्रे विप्रे काय ना. हा आपला व्लॉग बनवतोय इथे, लक्ष द्या जरा. हा तर पप्पांची इथे बघा धावपळ चालू आहे कामाची. पप्पा डेकोरेशन कधी बनवा लागेल? अरे तुमचा चेहरा बघा पप्पा गोल्डन झालाय. अरे बापरे, गोल्डन मॅन झालाय पप्पा. पप्पा गोल्डन मॅन झालेत कारण तो इफेक्ट होता सगळा इथे उजेड आहे. आणि मित्रांनो मी व्हिडिओ बनवला नाही याच्यासाठी कारण की बघा इथे सगळं काम चालू आहे. ही जेसीपी वगैरे आहे इथे, ब्रिजचं काम चालू आहे. याचा खूप आवाज येतो गडगड गडगड गुडगुडगुडगुडगुड. आता जरा काम शांत आहे म्हणून मी जरा व्हिडिओ बनवायला घेतलाय. आणि पप्पानी पूर्ण वायरिंगचं सामान काढलंय. आपला गणपतीचा डेकोरेशन असतो कायदेशीर, त्याच्यामुळे सगळं सामान आहे गणपतीच्या डेकोरेशनचा. तर मी सांगत असतो तुम्हाला सारखं की तुम्ही पण या आपल्या घरी गणपतीला. आणि तुमचा भाऊ एकदम कायदेशीर पॅन्ट बिंट घालून एकदम टकाटक बघा उभा आहे इथे. सगळा पसारा काढलाय म्हणून मी चप्पल घातली आहे कारण इथे कलरचं काम चालू आहे. तर मित्रांनो चला मी आईला आणायला चाललोय फाटक जवळ कारण की आई आल्यावर पसारा नको घरामध्ये म्हणून सगळ्यांची धावपळ चालू आहे इथे. ए बेटा सगळं फटाफट काम करून ठेवा. हा आणि सुजल पण सुजलचं काम करतोय भाई. काम झालं का नाही तुझं? 5-10 मिनिटात. सुजल पण पक्का छान आहे. सुजलला माहितीये वेगळी कामं लागतील साफसफाई करायची म्हणून पिशीला तिथे चिपकून राहिले आपलं काम करत. 1 मिनिटाच्या कामाला 1 तास लावणार आहे सुजल. आणि गट्टू तर विचारा तुम्हाला माहितीये ते किचन मध्येच काम करत असतो गट्टू सगळं साफसफाई व्यवस्थित. तर मित्रांनो आपला गणपती इथे बसणार आहे कायदेशीर पद्धतीने, इथे देवारा असणार आहे आपला. तर सगळी सेटिंग होऊ दे थोडी. आता मी चाललोय आईला घेऊन येतोय. आई बरोबर थोड्या गप्पा गोष्टी करू मी आणायला चाललोय आईला. आई बरोबर गप्पा गोष्टी करू आपण तोपर्यंत विश्रांती घ्या. हे आपला दोस्त आहे स्ट्रॉंग अरबाज खान. आणि ह्याने मला लग्नाला हा गिफ्ट दिला होता फ्रेम. आणि एक काका एकदम कायदेशीर पद्धतीने बघ. चला जाऊ आता पप्पांकडे. पप्पा काय करताय? आठ पप्पा कामामध्ये मग्न. ऐ पप्पांची झलक आणि पप्पांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल.
पप्पांना बोलतोय मी, पप्पा साइड फेस नको आहे मला, पूर्ण फेस दाखवा तुम्ही, हे बघा आणि तुमचा भाव बघा, तुम्हाला दिसतच असेल विंडोमध्ये, हाय हाय करा भावांनो, हाय करा प्लीज, हो व्हेरी गुड. तर चला पप्पा, ए कपडे लटकलेत वरती, आणि हे बघा तुमचा भावची स्माईल. पप्पांना मी सांगतोय की पप्पा इकडे बघा तुम्ही, तुमचा फेस दिसत नाही, साईड फेस दिसतोय. चला आपण थोडा दुसऱ्या व्ह्यूने, पप्पा इथे समोर समोर बघा, ए अहो समोर बघा, हां व्हेरी गुड. पप्पा तर नको काम करू दे, चला आपण त्या साईडनी व्ह्यू घेऊ, आपण त्या साईडनी बघू पप्पांचा चेहरा, आणि इथून साईड फेस बघायचं आहे. पप्पा इथे बघा, पप्पा पप्पा इथे, पप्पा इथे इथे, हां व्हेरी गुड. तर पप्पा फुल एकदम बिझी आहेत कामात. अरे काका, काकांचं लक्ष कुठं आहे आता, काय बोलणार काकांना, काका हो काका काम कायदेशीर पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो मी जात होतो आईला आणायला, पण आई पण पक्की शानी आहे. आई रिक्षाने आली डायरेक्ट, तिथे फाटकजवळ थांबली नाही. फाटकवाला त्या रिक्षावाल्याला आई बोलली की मला थोडं पुढे सोड, आणि रिक्षावाल्यानी पण सोडलं असेल आईला पुढे, म्हणून आई स्वतःहून आली. तर चला आपण आईला विचारूया. आई आता गणपतीची तयारी तर आपली जोरात चालू आहे. बोल मग. आता तू कामातून आली आहेस, सगळा पसारा होता किचन मध्ये, तर मी सगळं साफ करून ठेवलंय, भांडी भिंडी घासून ठेवले, म्हणजे तुला टेन्शन नाही. तुला कसं वाटतंय, चांगलं वाटतंय हे ऐकून माझ्या तोंडातून? तू साफ केलं असेल काय, त्या गट्टूने मी साफ केला असेल सुजल नी लेकी, तू आली होती का साफ करायला, आणि तू करणार आहे साफ, आणि मग त्या पोरांनी केलं असेल साफ. ए बाबा गट्टूलाच विचार, गट्टू कोणी का साफ केला खरं सांग. संजय आई ऐकलंस? सुजल सुजल नाही, सुजल तो पीसीवर बसलाय तिथे. तर बघ त्या काकाना पण, काका खरं सांगा किचनची साफसफाई कोणी केली खरं सांगा. संजोग दे घे घे ऐकलंस, संजोग भाऊनी साफसफाई केली किचनची, मग काय बोलते शाबाशी. वा वा शाबाश, थँक यू. कायदेशीर शाबाशी घेतलेली आहे मी, आणि गट्टू तिथे गेम खेळतोय. पप्पांचं ते काम चालू आहे, पप्पांचं काम चालू आहे बघा, इथे पप्पांचं काम चालू आहे. आणि आई आता फुल एकदम फुल मशेरी बिशेरी घासून बसली आहे. तू मशेरी दाखव ही कर बरं एकदा. आईने मशेरी लावली, आता ते चूळ भरून गेल की चाय मी दे की पिया ना. तर सुजलला मी एक काम दिलं होतं पीसी वरती, सुजलने डन केलं, सुजलला शिकवलंय मी कसं करायचं कसं नाही, आणि सुजल शिकलेलं त्या गोष्टी. तर मित्रांनो जे संजय भाऊने काम केलेलं ते माझ्यासाठी सक्सेसफुल झालंय, फक्त एक बटन मला दाबायचं आणि ते काम एकदम ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो आता माझ्या फेसबुक वरती पण व्हिडिओ येणार आहे, फेसबुक वरती पण आपले व्हिडिओ व्हायरल करायचे. तुम्हाला तुमचा साथ पाहिजे मला, तुम्ही फक्त साथ देणार आहे का नाही सांगा. साथ म्हणजे हावाला साथ नाही, सेवन नंबर सपोर्ट, तुमचा फुल सपोर्ट पाहिजे. काका तुमचा सपोर्ट आहे का नाही आपल्याला? हाय हाय. काकांचा पण फुल सपोर्ट आहे, ट्रेन गेली, ट्रेनचा पण फुल सपोर्ट आहे. ट्रेनचा मला हर ब्लॉगला सपोर्ट असतो डिस्टर्ब करण्यासाठी. वाई वाई जशी हेटर लोक कसे कमेंट करतात, तशी ही ट्रेन मला येते डिस्टर्ब करायला. लेकी बॅग बिग खोलली, हो किती पैसे आणलो? पैसे कसले काका? का पैक नाही का लेकी? अरे गणपती आलेले की, गणपतीला पैक नको किच्या मध्ये. काय करायचं गणपती बाप्पाला पाहिलं शिकापोला आणली लेकी. आता तर प्रतिभाची डिलिव्हरी, गणपती कसं काय मॅनेज करणार सगळं सांग जरा म्हणा. सर्व होणार टेन्शन नाही घ्या. तिथे डिलिव्हरी झाली तर इथे गणपती कसं बसवणार लेकी? बघू अजून टाइम आला, काय होतं गणपती बाप्पाच्या हातात आहे बाबा. आता मित्रांनो डिलिव्हरी तिकडे झाली तर इकडे गणपती बसवायला नाही लागणार हू, आणि गणपती बसून थोड्या दिवसांनी झाली तर गणपती आपल्याला परत विसर्जन करायला लागणार हू. मग एवढी तयारी कसली हू? अरे गणपती बाप्पाला माहिती आहे सर्व बाबा, ते काय आपल्या हातात आहे का? मग एवढी तयारी का हो? दरवर्षी करतो ना आपण. मग ठीक आहे, भडकले आहे भडकले, मग ठीक आहे. तर ही तयारी आपली चालूच राहणार आहे थाटामाटामध्ये. तर बघू आता काय होत आहे, काय करायचं आता पुढे. गणपतीची तयारी मी करू का नको जोरदार? अरे कर ना तू, कर बिंदास. आणि मग डिलिव्हरी झाल्यावर मग परत मग काय आहेत ना आपले माणसं जवळ, ती लोक त्यांच्या हातून पूजा करून घ्यायची आपण. पण मी असं ऐकलंय की डिलिव्हरी झाल्यावर गणपती बाप्पाना विसर्जन करायचं. माझा 2 दिवस राहिले तर मग काय, 2 दिवस करतील ती लोक पूजा आणि ती लोक विसर्जन करतील. ओके मग तू ते तुझी मशेरी तर थोकू ने, तर थोकशील माझ्या शर्टावर चांगल्या. अरे शान्या काही थुकली त्या मशेरी लावून जा शर्टावर. बाई म्हणजे थोकशील भेटशील की माझ्या शर्टावरती. हो सीताफळ आणली ती खा जरा. मित्रांनो माझ्याकडे एक क्वेश्चन आहे, हे बघा.
रामाचं राम फळ, सीतेचं सीताफळ, तर लक्ष्मणाचं कोणतं फळ मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ऍक्च्युली हा क्वेश्चन मला खूप लहान असताना कोणीतरी विचारलं होतं, पण अजून पण मला त्या क्वेश्चनचा आन्सर माहित नाही. तर तुम्हाला माहित असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, आणि त्या गुगल वगैरेवर सर्च करा. मला पण मला वाटत नाही गुगल वरती पण मिळेल तो आन्सर, पण जुनी माणसं असतील त्यांना नक्की हा आन्सर माहिती असेल. तुला माहिती रामाचा राम फळ, सीतेचा सीते फळ, आणि लक्ष्मणाचा कुठला फळ तर लसूण. मित्रांनो, आई बोलली आहे पण तुम्हाला माहिती होतं का नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा, किंवा आईचं बरोबर आहे का नाही तेही कमेंट मध्ये सांगा. तो अजून खूप सारे आपल्याला गणपतीचं डेकोरेशन बाकी आहे, तर फक्त कलर कामचा सीन आहे. बघा, आम्ही बेड वगैरे लावलंय तिथे कडामध्ये, आणि हा बॉर्डर आपल्याला मारलाय. ऍक्च्युली आताच कलर मारला होता, 3 महिन्या 4 महिन्या पहिला कलर मारला होता. तर तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ गणपतीला दरवर्षी कलर आमचा चेंज असतो. अशीच तयारी पुढे चालू ठेवणार आहे. अजून डेकोरेशन बाकी आहे. डेकोरेशन तर तुम्ही कधी बघितलाच नसेल. जो आमच्या घरामध्ये डेकोरेशन असतो, घरगुती डेकोरेशन, तर तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, तुमचा भाऊ इथे बसलाय कायदेशीर गट्टू, तिथे बघा चहा पितो. लेकी मना चाय आण, लेकी गरम लेकी इकडे ये, इकडे ये, अशी इकडून चाय दे म्हणजे तू पण दिसशील. ठेव इकडे, ठेव इकडे, ठेव. थँक्यू 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 थँक्यू. साफ केलं तुझ्यासाठी, नाही तर मी साफ करतोय. तुला काम नको म्हणून चाय दे. अरे काय आलं तुला, काय झालं अचानक भयानक मध्ये? बोलतो मी साफ केलाय किचन, गट्टूनी साफ केला. काय रे गट्टू, खरं सांग, कोणी साफ केला? खरं सांग, घे ऐक. आणि मला बोलतो मी साफ सफाई करून राहिले, तू चाय गप. अरे मीच साफ केलाय किचन. शाण्या, तुला घाबरून सांगतोस काय? त्यांनी सांगितलं मला सर्व. अगं भंकच करत होतो, त्यांनीच सगळं केलंय. मी काय माझा क्रेडिट घेणार काय स्वतःहून? मग आलाच ना टायमावर. ए डोळे काढू नकोस, डोळे काढू नकोस. ठीक आहे ठीक आहे, आता मी जरा चहा पितोय. मित्रांनो या तुम्ही पण चहा पियाला, काय बोलते आई? घे घे चाय घे आता चल. आणि मग गणपतीला आपल्याला, तू डान्सची प्रॅक्टिस केलंय? गणपतीला आपल्याला डान्स करायचंय. अरे कसली प्रॅक्टिस करतोस तू, घे करूया आपण गणपतीला, गणपतीची वार्ता गणपतीला. अरे मग आपण थोडा गरबा बिरबा खेळू ना. मित्रांनो, अजून धुम्मा मचवायचा बाकी आहे. हा जेव्हा ब्लॉग आम्ही एंड करू, त्याच्यानंतर आम्ही थोडासा एक गणपतीचा गाणा सॉन्ग चूज करणार आहे, आणि त्याच्यावरती एक इन्स्टा रील्स बनवणार आहे. तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामवर या, स्ट्रॉंग संजोग माझ्या इन्स्टा आयडी आहे. तर चला घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.